आइए माँ जी। तुमचा मुलगा होय, सागर मांजा मुलगा है। तुझ्या पोरीशी दोन मिनट गोडगोर बोलला काय, तू लगेच जावई गेलास त्याला। काय झालं माहिती का? आता तुझा चेहरा गरीब गाय सारखा करू नकोस। तुझ्या मनात पण तेच होत ना, स्वतःची पोरगी खपवायला आमचंच घर मिळालं तुला। बघितलं सागर, मी हिला आधीच ओळखलं होत। त्या वधूवर मेल्यावर ही स्वतःची पोरगी घेऊन आईली होती, तेव्हा मी म्हणाले होते मांजा करो गाडी हाय, पैसा हाय, दागिने हाय, हे हिने ऐकलं असणार। नाही नाही नाही, असं काही नाही, असं काहीतरी गैरसमज नका करून घेऊ। माझ्या मनात तसं काही नव्हतंच, म्हणजे मला तर तुमच्याशी एक शब्दही बोलायची इच्छा नसते। हा आत्ता मला समजलं, तुझी ही रोजची भांडणं म्हणजे तुझं नाटक असतो। समोरच्याला आपले खरे इरादे समजले नाही पाहिजे, मला आत्ता सगळी टोटल लागली। पोरीचं लग्न होत नाही म्हणून तू तिला आमच्या गळ्यात बांधायला बघतेस? तुझी पोर माझ्या सागराचा फोटो कम्प्युटरवर लावते, तिचं ब्रेसलेट माझ्या सागराच्या खिशात टाकते। आम्ही बाहेर सोडलेलं कुत्र घेऊन माझ्या सईशी जौनिक साधायला बघते, आणि ज्याला त्याला तू आणि तुझी पोरगी हे सांगते की यांनी यांचं जमवलं म्हणून। बघ बाबा सागर, लग्नाच्या पत्रिका पण यांनी छापल्या असतील। मुक्ताचा सागर म्हणे मुक्ताचा। ओ तुम्ही माझ्याकडे बघून काय बोलताय असं? अहो मला मुक्तानेच सांगितलं होतं की तिच्या आयुष्यात सागर नावाचा मुलगा आहे। आणि तुम्ही तुम्ही म्हणाला होतात ना की मुलगा मोठा श्रीमंत घरातला आहे, मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत कामाला आहे वगैरे। काही हरकत नाही मुक्ता, गुड चॉईस हा।